एकीकडे सरकारनं दूध आंदोलन मोडीत काढण्यासाठी पूर्ण यंत्रणा कामाला लावल्याचं चित्र असताना दुसरीकडे राजू शेट्टीही आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे. गुजरातची सीमा दापचरी इथे चेकपोस्टवरती खासदार राजू शेट्टी यांनी रात्रभर ठिय्या देऊन परराज्यातील दूध टँकरना प्रवेशबंदीची भूमिका घेतली. गुजरातकडून मुंबईकडे दूध वाहतूक करणारे टँकर स्वाभिमानी संघटनेनं पालघरमधील दापचरी इथे अडवले. कोल्हापूर जिल्ह्याचं ठिकठिकाणी काल मध्यरात्री आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र होतं. जयसिंगपूर रेल्वे स्टेशनजवळ गोकुळच्या टँकरवर जोरदार दगडफेक करण्यात आली. दगडफेकीनंतर टँकर पेटवून देण्यात आला. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी हिंसक वळण लागल्याचं दिसतंय. सरकारच्या भूमिकेमुळे स्वाभिमानी कार्यकर्ते चांगले आक्रमक झाल्याचं दिसतंय. राज्यात दुधाचं आंदोलन सुरू असताना मुंबईत टंचाई जाणवू नये म्हणून पश्चिम रेल्वेनं कंबर कसली. प्रत्येकी 44,000 लिटर क्षमतेच्या 12 टँकर्समधून दुधाचा पुरवठा करण्यात येणार असून यातला पहिला टँकर शहरात दाखल झालाय. गुजरातमधून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी हे टँकर जोडले जाणार आहेत. अहमदाबाद मुंबई सेंट्रल पॅसेंजर ट्रेनला दररोज 1,44,000 लिटर क्षमतेचा टँकर जोडण्यात येणार आहे. अहमदाबादच्या नॅशनल डेअरीमधून हे दूध मुंबईसाठी पाठवण्यात येत आहे. दूध दरावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. रेल्वेमंत्री पियुष गोयल, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी बैठकीला उपस्थिती लावली. दूध भुकटीचा बफर स्टॉक केंद्र सरकारला करता येईल का असा मुद्दा नितीन गडकरी यांनी मांडला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सरकारला तोडगा काढण्यात अपयश आलं. त्यामुळे पुन्हा 2 दिवसांनी म्हणजे 19 जुलैला बैठक घेण्यात येणार आहे. तोपर्यंत दूध कोंडीचा सामना करावा लागणार आहे. दूध दरावर तोडगा काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच दालनात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री, दुग्धविकास मंत्री जानकर, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, संजय दत्त आणि विनायक मेटे हजर होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते. या अधिवेशनात सरकारसमोर अनेक विधेयकं संमत करण्याचं आव्हान असेल. तर दुसरीकडे विरोधकांची भूमिका ही देखील महत्वाची ठरणार आहे. सरकारचं या अधिवेशनात ट्रिपल तलाक, ओबीसी आयोगाला संविधानात्मक दर्जा देण्याविषयीचं विधेयक याच्या मंजुरीबाबत जोरदार प्रयत्न असतील. या अधिवेशनात तेलुगू देशम पक्ष हा सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या जोरदार तयारीत असेल. त्याला विरोधकांची किती साथ मिळते आणि सत्ताधारी बहुमताच्या आकड्यानं तो विरोध कसा फेटाळतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. पावसाळी अधिवेशनात सर्वच पक्षांनी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये. सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत उचलावे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सर्वच राजकीय पक्षांनी उचललेल्या प्रश्नांची दखल पंतप्रधानांनी घेतली आहे. तसंच हे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलंय. संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्वच पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचं संसदीय कार्यमंत्री म्हणाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्वाचं विधेयक संमत करणं हे सरकारचं मुख्य लक्ष असणार आहे. या विधेयकाच्या जोरावरच भाजपच्या मतांची झोळी भरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांची बैठक घेतली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान, अपना दल अनुप्रिया पटेल, तसंच रालोसपा उपेंद्र कुशवाहा, अकाली दलाचे सुखदेव सिंग, आरपीआयचे रामदास आठवले, शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते. संसदेच्या अधिवेशनात कोणती रणनीती ठरवावी यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. पण मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून नाणार आणि काश्मीर मुद्द्यांवर सरकारच्या विरोधात भूमिका असेल का हे सुद्धा अधिवेशनात दिसणार आहे. तर युपीएनंही घटक पक्षांची बैठक घेतली. पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीची फेररचना केली आहे. महत्वाचं म्हणजे दिग्विजय सिंग, जनार्दन त्रिवेदी, कमलनाथ, सुशीलकुमार शिंदे, करण सिंग यांना निर्णय प्रक्रियेतून डच्चू देण्यात आला आहे. ए के अँथनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, आनंद शर्मा, कुमारी सेलिजा यांच्यावरती राहुल गांधींचा विश्वास कायम आहे. काँग्रेसचं भविष्य ठरवण्यासाठी राहुल गांधी यांनी 22 जुलैला कार्यकारिणीची पहिली बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व राज्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि सर्व राज्यातले विधिमंडळ गटनेते उपस्थित असतील. राहुल गांधींच्या कार्यकारिणीत 23 सदस्य, 19 कायमस्वरूपी निमंत्रित आणि 9 विशेष निमंत्रितांचा समावेश आहे.
सरकारकडून साखर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 2018-19 साठी उसाच्या एफआरपीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळानं एफआरपीत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचंही समजत आहे. एफआरपीचा 8% वाढीचा प्रस्ताव अंदाजित आहे. त्याप्रमाणे सरकारचा साखर कारखान्यांवर बोजा न पडता आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीनं हा एक प्रयत्न आहे. मध्य रेल्वेच्या सीएसटी स्थानकाचं नामांतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केल्यानंतर आता पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाचंही नाव प्रभादेवी असं करण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षांपासूनची ही मागणी अखेर मान्य झाली आहे. बुधवारी मध्यरात्री एल्फिन्स्टन रोड स्थानकावर प्रभादेवी स्थानकांच्या नावाचे फलक नव्यानं पाहायला मिळणार आहेत. केंद्र सरकारनं 2 स्थानकांच्या नावात बदल करण्याची अधिसूचना जारी केली होती. यामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनसऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि त्यानंतर पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोडऐवजी आता प्रभादेवी असं या स्थानकाचं नाव असेल. प्रभादेवी स्टेशनचं नवीन कोड इनिशियल PBHD देण्यात आलं आहे. दरम्यान ब्रिटिश काळात एल्फिन्स्टन रोड हे नाव लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून देण्यात आलं होतं. या काळात ते गव्हर्नर ऑफ बॉम्बे होते. त्यानुसार इंडिकेटर उद्घोषणा प्रणालीमध्ये देखील प्रभादेवीचा उल्लेख करण्यात येणार आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. काल मध्यरात्री नदीची पाणी पातळी 43 फुटांपर्यंत गेली होती. पाणी वाढत राहिल्यास कोल्हापूरच्या सखल भागात पाणी घुसणार आहे. दरम्यान सुतारमळा परिसरातल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. 22 नागरिकांना चित्रदुर्ग मठात हलवण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. जिल्ह्यातल्या सर्व नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय. त्यामुळे हे पाणी आजूबाजूच्या परिसरात अथांग पसरलंय. गडहिंग्लजमधील हिरण्यकेशी नदीची ही दृश्य ड्रोननं टिपली आहेत प्रशांत बाटे यांनी. या दृश्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती किती गंभीर आहे हे आपल्याला दिसून येत आहे. याच पाण्यातून वाट काढत अनेक जण जात आहेत. शेती आणि घरातही पाणी शिरल्याचं दिसतंय. हिरण्यकेशी नदीचं पाणी सर्वत्र पसरल्यानं या पाण्यानं सगळा भाग आपल्या कवेत घेतलाय. मुंबईकरांसाठी आणखी एक खुशखबर आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारं शहापूर तालुक्यातलं तानसा धरण भरून वाहू लागलंय. तानसा धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रामध्ये दमदार पाऊस असल्यानं गेल्या 15 आठवड्यात एकूण पाणीसाठा 20% एकाहत्तर टक्क्यांवर गेलाय. 15 दिवसांपूर्वी 2,94,000 दशलक्ष लिटर इतका असणारा पाणीसाठा 10,03,000 दशलक्ष लिटरवर पोहोचलाय. या 15 दिवसात तब्बल 7,40,000 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा वाढलाय. 7ही तलावांची पाणी साठवण क्षमता 14,47,000 दशलक्ष लिटर इतकी आहे. मुंबईला रोज 3,700 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. त्यामुळे या 15 दिवसात पावसामुळे मुंबईला 200 दिवस पुरेल इतका पाणीसाठा तयार झालाय. येत्या 15 आठवड्यात तुलसी मोडकसागर विहार आणि तानसा हे 4 तलावही भरून वाहू लागलेत. मागील वर्षी यावेळी 68% पाणीसाठा होता. त्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर यंदाही सर्व तलाव लवकरच भरू शकतात. ठाणे जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्याच महापालिका आणि औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणारं 12वी धरण भरण्याच्या मार्गावर आहे. धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून 2 दिवसात धरण भरून वाहू लागेल अशी स्थिती आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. 12वी धरणाची भरून वाहण्याची पातळी 68.60 मीटर आहे. सध्या धरणातल्या पाण्यानं 67.49 मीटरची पातळी गाठली आहे. गेल्या वर्षी 20 जुलैला हे धरण भरलं होतं. गंगापूर धरणात जसाजसा पाणीसाठा वाढतोय तसतसा गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढतोय. गंगापूर धरणातून सध्या 14,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी मोजण्यासाठी नाशिककर दुतोंड्या मारुतीचा आधार घेतात. याच दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन ठेपलंय. पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाचा जोर आता ओसरलाय. त्यामुळे धरणातल्या पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आलाय. सकाळी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे मुठा नदीचा प्रवाह वाढला होता. नदीवरचा भिडे पूल पाण्यात गेला होता. मात्र दुपारनंतर पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानं भिडे पुलावरचं पाणी ओसरलंय. खडकवासला धरणातला पाणीसाठा 67.34% एवढा झालाय. तर नाशिकमध्ये पाऊस अजूनही सुरूच आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून 9,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नंदूर माध्यमेश्वर धरणातून 24,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी तीरावरच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसानं गंगापूर आणि दारणा धरणातून 19,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय. हे सर्व पाणी निफाड तालुक्यातील नांदूर माध्यमेश्वर धरणातून गोदावरीत वाहत आहे. गेल्या 48 तासात लोणावळा शहरात 447 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक सखल रहिवासी भागात पाणी भरलं असून अनेक रहिवासी सोसायट्यांना पाण्याचा विळखा पडलाय.
अनेक घरांमधूनही पाणी शिरलंय तर शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. सकाळपासून पावसाचा जोर थोडा थंडावला असला तरी अधूनमधून येणाऱ्या पावसांच्या मोठ्या सरी पुन्हा पुन्हा सर्वत्र पाणीच पाणी करत आहेत. मध्य प्रदेशातल्या बैतूल या सातपुड्यातील तापी नदीच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे जलसंपदा विभागाकडून धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. प्रतिसेकंद 192 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदीला यामुळे पूर आलाय. नदीची पाणी पातळी धोक्याबाहेर असली तरी प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसानं दमदार कमबॅक केलाय. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 24 तासात 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तब्बल 250 मिलीमीटरच्या वर या 24 तासात पावसाची नोंद झाली आहे. आमगाव तालुक्यातून वाहणाऱ्या बाघ नदीला पूर आल्यानं नदीकाठावरील गावात राहणाऱ्या 200 कुटुंबियांना आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात त्यांचं अस्थायी स्थलांतर करण्यात आलं आहे. उधाणाच्या भरतीमुळे रत्नागिरीतल्या मिऱ्या बंधाऱ्याला अनेक ठिकाणी भगदाड पडली असून याची पाहणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप यांनी केली. रत्नागिरीतल्या मिऱ्या बंधाऱ्यावरती बांधलेला धूप प्रतिबंधक बंधाराच वाढलेल्या पाण्यामुळे वाहून गेलाय. या समुद्राचं पाणी मानवी वस्तीकडे घुसू लागलंय. रत्नागिरीतल्या भाटे समुद्र किनाऱ्याची देखील धूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. प्रभाकर प्रदीप यांनी मिऱ्या गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तर याबाबतचा लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन स्थानिकांना दिलंय. राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस कोसळत असून अनेक शहरांचा पाणी प्रश्न सुटला आहे. मात्र पाणी टंचाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनमाड शहराला पावसाळ्यातही महिन्यातून केवळ 2 वेळा पाणी पुरवठा होत असल्यानं पुन्हा एकदा शहराच्या पाण्याची भिस्त पालखेडच्या आवर्तनावरच अवलंबून आहे. 15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यानं मनमाडकरांवर पुन्हा एकदा पाणी टंचाईचं संकट घोंगावं लागलंय. मुंबई गोवा महामार्गावर असलेले धोकादायक पूल हा सध्या गंभीर विषय बनलाय. अनेक पूल मोडकळीला आलेत. सावित्री नदीच्या पुलावर घडलेल्या दुर्घटनेतून प्रशासनानं काहीही बोध घेतलेला दिसत नाही. चिपळूणमधील वशिष्ठी नदीवरचा पूल सध्या धोकादायक बनलाय. इथे नव्या पुलाचं काम देखील रखडलंय. त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून जुन्या पुलावरूनच प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. चंद्रपूर शहरात खड्ड्यांमुळे अपघातात 2 जीव जातात लोकसंताप उसळला आणि याची दखल घेत पोलीस विभागानं हेल्मेट सक्ती सुरू केली. पण ही सक्ती करताना आधी स्वतःपासून सुरुवात करण्याचा प्रयत्न पोलीस विभागानं केलाय. हेल्मेट नसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दंड केलाय. हेल्मेट सक्ती पोलीस यंत्रणेत रुजावी यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक नियती ठकार यांनी हेल्मेटसह दुचाकी चालवून कर्मचाऱ्यांना संदेश दिला. सर्वोच्च न्यायालयात आज सबरीमाला केस संदर्भात सुनावणी होणार आहे. सबरीमाला हे केरळचं प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात 10 ते 50 वयापर्यंतच्या महिलांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महिलांना असलेली प्रवेशबंदी यावरील सुनावणी होत असून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांचं न्यायपीठ या संदर्भात निवाडा करत आहे. कालपासून सुरू झालेली सुनावणी काल स्थगित करून आज पुन्हा घेण्यात येणार आहे. गोरक्षेच्या नावाखाली झुंडशाही बोकाळू नये यासाठी लवकरात लवकर कायदा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य आणि केंद्र सरकारला दिलेत. कुणालाही कायदा हाती घेण्याची मुभा देता येणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. या प्रकरणी तुषार गांधी आणि तहसीन पुनावाला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी 28 ऑगस्टला आहे. वाहतूकदारांच्या आगामी संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांनी माल वाहतुकीची आगाऊ बुकिंग थांबवण्याचा निर्णय घेतलाय. 20 जुलैपासून इंधन दरवाढीच्या विरोधात संपूर्ण देशात माल वाहतूकदारांनी संपाची हाक दिली आहे. काश्मीरमध्ये आयएसआयच्या नव्या चालीचा पर्दाफाश झालाय. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या वाढलेल्या चकमकींमुळे आता नवी खेळी खेळायला सुरुवात केली आहे. काश्मीरी युवकांना व्हिसा देऊन पाकिस्तानात बोलावून दहशतवादी प्रशिक्षण देण्यात येत असल्याची खासगी सूत्रांनी दिलेल्या माहितीत पुढे आलाय. गृह मंत्रालयास देण्यात आलेल्या एका अहवालात दहशतवाद्यांकडून मिळालेल्या या माहितीचा आधार घेण्यात आला आहे.